आश्चर्यचकित होणार, कारण की त्या काळात अशा प्रकारचा धार्मिक एक अतिक्रमण नाही अतिरेक जो झाला होता, मंत्र प्रकरण त्यातला एक भाग आहे। हे प्रकरण तर मार्गी लागलं आणि त्याला दाद द्यावी लागली त्यामुळे मुलगी परत आली, पण आता प्रवृत्ती करणाऱ्या लोकांची गळी नाही। आणि मला निश्चितपणे मी सांगतो की सगळ्यांनी मिळून जर मुलीची काळजी घेतली, विविध व्यवस्थित काउन्सिलिंग करण्यात आलं, तर 6 महिन्यात मुलीची रिकव्हरी हे स्पीडनी गतीने पुढे जाणार। तपासाच्या दृष्टीने पण पोलिसांनी आम्हाला आश्वस्त केलं आहे, या प्रकरणात घरचे मुलाचा घरचे जे कोणी इन्वॉल्व असेल त्या सगळ्यांवर कारवाई होणार। लव जिहाद द केरला स्टोरीमुळे एक समाजात जागृती आली आहे। आज सकाळी मी नगरला होतो, गेल्या आठवड्यात नाशिक, त्यात आधी ठाणे, तर द केरला स्टोरीमुळे समाजात एक जागृती आलेली आहे आणि अशी सगळी प्रकरणं आता बाहेर यायला लागली आहेत। देवेंद्र फडणवीस जे उपमुख्यमंत्री, त्यांच्याशी मी परत एकदा विस्तृत चर्चा करणार। यात सध्याचा कायदे जे आहेत त्यात थोडी तरतूद मजबूत करा की मुलांचा सोबत त्यांचा जे त्यांना मदत करणाऱ्या त्यांच्यावर कठोर कारवाई, आणि त्याचबरोबर आता घटना घडल्या बरोबर 14 ते 24 च्या दरम्यानच्या ज्या मुली मिसिंग कंप्लेंट आली की त्याच्यासाठी वेगळं सेल सुरू करा। आवश्यकता पडली तर नवीन कायदा लव जिहाद सुरू करा। खरंतर कॉलेजच्या नंतर अल्पवयीन असेल किंवा 18 ते 21 दरम्यानच्या मुली मिसिंगची खूप मोठी संख्या आहे, तर पालकांनी काय काळजी घेतली पाहिजे? म्हणजे पोलीस तर कारवाई करतील, म्हणजे मला पोलिसांनी पण सांगितलं आणि सांगतो आता काय झालेलं आहे की जसं जसं आपलं डिजिटल आपण डिजिटल मीडियामध्ये जायला लागलो आहोत ना, त्यामुळे आता 14 वर्षापासून 13 वर्षाची मुलगी झाली की ती फेसबुक पासून इंस्टाग्राम पासून, तर पालकांनी पण हे लक्ष ठेवावं लागणार की विशेष करून मुलीवर की कुठे जाते काय करते, पर्टिक्युलरली त्यांचं फेसबुक इंस्टाग्राम, पालकांनी पण जागृत राहण्याची गरज आहे। आज कोल्हापूरमध्ये हिंदू जागरण यांचा निदर्शकांवर लाठीमार झाला। हिंदू समाजात पण आता जागृती यायला लागली आहे। औरंगजेबला कोणी या देशाचा राजा गौरव म्हणत असेल या महाराष्ट्रात आणि त्या नगर जिल्ह्यात, तर ते खपून घेतलं जाणार नाही। 32 महिने शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचं राज्य होत, त्यांनी अशा प्रकारचा प्रवृत्तीला डिरेक्टली इनडिरेक्टली प्रोत्साहन दिलं, त्यामुळे हे वाढलंय। शिंदे फडणवीस सरकार अशा गोष्टी चालवून घेणार नाही। ही छत्रपती शिवरायांची धरती आहे, औरंगजेबची नाही। आता जय औरंगजेब म्हणणाऱ्या या प्रवृत्तीचा लोकांवर कठोर कारवाई होणार, हे मी त्या समाजात जे काळजी घेणारे नेते आहेत, राजकीय नेते, शरद पवारांची आज प्रतिक्रिया ऐकली जरा धक्का बसला की ती तर छोटी गोष्टी आहेत, आम्हाला स्वाभिमान आहे, औरंगजेब चालणार नाही। खरंतर जातीपातीच्या ह्या सगळ्या गोष्टींची कुठेतरी दंगलीमध्ये रुपांतर होते, वेगवेगळ्या ठिकाणी दंगली होत आहेत, सामान्य माणसाचे प्रश्न बाजूला राहतात आणि ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत। तुम्ही दोन्ही गोष्टी बोलताय, तुम्ही म्हणतात मुलींची काळजी घेतली पाहिजे, तर बाकी विषय तर आपण महत्व देतोच आहोत, परंतु इथे लव जिहाद सारख्या प्रवृत्ती हे का वाढायला लागल्या, त्याचं कारण असं आहे की लांबून चालून इथपर्यंत पोहोचलं वोट बँकची राजनीती की इथे जय औरंगजेब म्हणण्याची हिंमत होते,
आणि अशा प्रकारचं लव जिहादच्या घटना घडल्यानंतर या उसमें क्या है, आर्थिक विकास तर आहेतच परंतु सामाजिक धार्मिक पण काळजी घ्यावी लागणार।